नमस्कार, माझं नाव किरण पाटील. मी माननीय आमदार बंटी पाटील साहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता. सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण अजिंक्यतारा गेला जो मान मिळतो, तो मान आपल्याला या ठिकाणी मी सांगू शकत नाही. कॉलेजची फी असेल, डी वाय पाटील दवाखान्यामध्ये एखादं भागातलं एखादं पेशंट ॲडमिट झालं आणि आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब या माणसाची परिस्थिती नाही, तर अगदी गोळ्यापासून ते औषधापासून त्याचे पैसे मोफत करण्याचं काम साहेबांनी केले. साहेब गरीब विद्यार्थी आहे, ह्याला साहेब फी द्यायला जमणार नाही, तर साहेबांनी तिथं 50% रिमार्क एक मिनटात त्या ठिकाणी मारला जातो. प्रभागातला कोणीही कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला आणि साहेबांनी त्याला ओळखलं की साहेब त्याला बोलून तुझं काय काम आहे, असा थोर नेता आमच्या रिंग रोडला मिळाला. मंत्रीपदाच्या काळामध्ये तर आमच्यावर अक्षरशः त्यांनी विकास कामाची बरसात केली. रोज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दर रविवारी बंटी पाटील साहेब ह्या प्रभाग क्रमांक 73-80-81 त्यावेळी हा प्रभाग क्रमांक एकच होता. 69 नावानं हा प्रभाग ओळखला जायचा. त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून आता ही ज्या या ठिकाणी जे उभारलेत ही सर्वच कार्यकर्ते होते, कुठला नगरसेवक असू दे किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असू दे, साहेब माझ्या कॉलनीमध्ये हे काम झालं पाहिजे, तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते मार्गी लागण्याचं काम या ठिकाणी करत होतं, असा नेता आमच्या प्रभागाला मिळाला. आम्ही खरोखर स्वतःला धन्य समजतो आणि येणाऱ्या 12 एप्रिलला आमच्या साहेबांचा वाढदिवस हा वाढदिवस नाही तर सतेज लोकोत्सव म्हणून आम्ही साजरा करण्यात ठरलं आहे.